कामणगाव मधली ही दृश्य आहे। तर ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पंकजा मुंडेंचं जंगीचं स्वागत केलं जात आहे। बीड लोकसभेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे या उमेदवार असणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आता त्या प्रचार देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। बीड मध्ये आता धामणगाव मधली ही दृश्य आहे। धामणगाव मध्ये पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत। तर पोलिसांचा देखील बंदोबस्त, तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण ही दृश्य पाहतोय, धामणगाव मधली ही दृश्य आहे। त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यात आलं आहे जेसीबीच्या सहाय्यानं। या ठिकाणी त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलंय। तर आपण पाहतोय एक 7 ते 8 जेसीबी म्हणावे लागतील या ठिकाणी। या जेसीबींच्या माध्यमातून यावेळेस पुष्पवृष्टी केली जाईल आणि पंकजा मुंडेंचं स्वागत केलं जाईल। तर पंकजा मुंडेंच्या स्वागतासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। जेसीबीतून पुष्पवृष्टी करत यावेळेस पंकजा मुंडेंचं स्वागत केलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। विकास, धामणगाव मध्ये पंकजा मुंडेंचं जंगी असं स्वागत केलं जात आहे, सध्या काय माहिती कळतीय? निश्चित वर्षा, या ठिकाणी मी आपण सध्या उभा आहोत आणि या ठिकाणी पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज ते बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच दाखल झालेले आहेत आणि बीड जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरती जे पहिलं गाव आहे ते धामणगाव आहे आणि याच गावामध्ये पंकजा मुंडे यांचं जवळपास मोठ्या जेसीबीद्वारे असेल आणि जवळपास 1000 किलोचा जो हार आहे त्याच्या माध्यमातून जे आहे ते स्वागत केलं जात आहे। आणि आता पंकजा मुंडे जे आहेत ते आता बीड जिल्ह्यात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या विशेष म्हणजे पंकजा मुंडेंबरोबर प्रीतम मुंडे जे आहेत, ज्या माजी खासदार आहेत, त्या देखील इथे असल्याचं पाहायला मिळत आहे। ही निवडणूक ही निश्चित महत्वाची मानली जाते आहे। पंकजा मुंडे जे आहेत त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे, परंतु अजूनही महाविकास आघाडीच्या माध्यमातून पंकजा मुंडेंविरोधात जो उमेदवार आहे तो दिला गेलेला नाहीये। त्यामुळे आता ही जी निवडणूक असणार आहे ती निश्चितच रंगतदार असं म्हणावं लागेल आणि पंकजा मुंडेंनी आज बीड जिल्ह्यातनं आपल्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात केलेली आहे। निश्चितच, त्यामुळे आपण पाहतोय ठिकठिकाणी यावेळेस कार्यकर्त्यांकडून जंगी असं स्वागत केलं जात आहे। यानंतर कशा पद्धतीने पंकजा मुंडे यांचा दौरा असणार आहे विकास? वर्षा, निश्चित या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आज पंकजा मुंडे जे आहेत त्या दाखल झालेले आहेत। त्यांचा रविवार पर्यंत जो दौरा आहे जिल्ह्यामध्ये तो असणार आहे। आता ही धामणगाव या ठिकाणची भेटीगाठी झाल्यानंतर पंकजा मुंडे जे आहेत त्या आष्टी कडा, त्यानंतर सावरगाव घाट आहे, गैनीनाथगड असेल, या 3 ठिकाणी जाणार आहेत आणि त्यानंतर उद्या जो त्यांचा दौरा असणार आहे तो नारायणगड या ठिकाणी त्या नतमस्तक होतील आणि त्यानंतर त्यांच्या दिवसभराच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे आणि रविवारच्या दिवशी पंकजा मुंडे या परळी मतदारसंघामध्ये असणार आहेत। त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचा दौरा कसा असणार आहे प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।